कळवण सुरगाणा तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चनकापूर आणि पुनत धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून रविवारी दुपारी चनकापूर धरणातून 28,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. तर पुनत धरणातून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे गिरणा नदीला प्रचंड पूर आल्यामुळे गिरणा काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून यावेळी देवळा आणि बागलांच्या तहसील आणि पोलीस प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देत बहुर, विडेवाडी, सावकी, लोहनेरे, ढेंगोडा, महालपाटणे, निंबोळा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करत तहसील यंत्रणा तैनात करण्यात आली होती. दरम्यान रविवारी दुपारी देवळ्याचे तहसीलदार शेजुळे यांनी स्वतः नदीकाठावरील गावांना भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी करून नदीकाठावरील जनतेला सावधानतेचा इशारा देऊन नदीवरील पूल आणि नदीपात्रात न जाण्याविषयी सूचना दिल्या. यावेळी देवळा पोलीस स्थानकातील कर्मचारी, गाव तलाठी धोंगडे, सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव आदी उपस्थित होते. त्यांच्या समवेत सटाण्याचे तहसीलदार इंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक देसले यांनीही ढेंगोडा, लोहनेरे, वासोळ, महालपाटणे, निंबोळा गावांना भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी करत माहिती जाणून घेतली. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कुवर, कळवण. गेल्या 2 दिवसात दिंडोरी तालुक्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. अनेक गावांचा संपर्क देखील तुटला होता. मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना आलेला पूर ओसरला असला तरी देखील पावसाचा जोर कायम असून टोमॅटो, कोबी, फ्लावर, कारली, भोपळे, भुईमुग, सोयाबीन आदी पीक पाण्याखाली गेल्यानं खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दिंडोरी शहरातील सखल भागात पाणी साचल्यानं संपूर्ण शहर जलमय झालं होतं. नाशिक कळवण राज्यमार्गावरील कोलवण नदीवरील पूल पाण्याखाली आल्यानं रात्री उशिरापर्यंत वाहतूक बंद करण्यात आली होती. नदी नाल्यावरील पूल पाण्याखाली आल्यानं तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाणी प्रवाहित झाले असून वाघाड, करंजवन, पालखेड बंधारा या धरणातून पूर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून बाणगंगा, कोलवण, धामण या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहिल्यास आणखी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी येण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीनं प्रांताधिकारी संदीप आहेर, तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी केलंय. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ, दिंडोरी. इगतपुरीत गेल्या 15 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असून रविवारी पावसाचा जोर वाढल्यानं परिसरातील शेतांमध्ये पाणी भरले होते. तर वाकी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं धानोरली आणि आडवण गावाजवळील पुलावर आणि रस्त्यावर पाणी आले होते. तर काही ठिकाणी विद्युत पोल देखील पाण्याखाली गेले होते. यामुळे इगतपुरी भागात मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं होतं. दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे तसेच येवला, मनमाड शहरासह शेतीला पाणी पुरवठा करणारे करंजवन धरण रविवारी दुपारी 12 वाजता 90% भरल्यामुळे धरणाच्या 3 गेटमधून कादवा नदी पात्रात 18,350 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं होतं. दिंडोरी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. करंजवन धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणात पाण्याची आवक जास्त होत असल्यामुळे वेळोवेळी पाणी वाढविण्यात येत आहे. करंजवन धरणातून 10,000 क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे ओझे करंजवन पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. तसेच ओझे, करंजवन, खेडले येथील ओहळांना पूर आला असून हे सर्व पाणी कादवा नदीत येते. त्यामुळे कादवा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली होती. करंजवन धरण भरल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह येवला, मनमाड तालुक्यातील जनतेनं समाधान व्यक्त केलंय. तसेच कादवा नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होत असल्यामुळे कादवा नदी काठावरील ओझे, करंजवन, मेळुस्के, लखमापूर, अवनखेड गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिंडोरी पेठचे प्रांताधिकारी डॉक्टर संदीप आहेर, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, करंजवन धरण शाखा अभियंता महाजन यांनी केलंय. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर देशमुख, दिंडोरी. कळवणलाही पावसानं चांगलंच झोडपलं असून कळवण शहरातून नाशिकला जाणाऱ्या बेडी नदीच्या पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. तर परिसरातील जमीन भुसभुशीत झाल्यानं अनेक झाडं उन्मळून पडली होती. यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. तर नांदुरी ते आठंबे रस्त्यावरील पुलावरून पुराचे पाणी गेल्यानं वाहतूक अभोणा मार्गे वळविण्यात आली होती. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कुवर, कळवण. जिल्ह्यात सध्या संततधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानं जिल्ह्यातील सगळेच गावं पाण्याखाली गेली असून नदी नाले तुडुंब भरत वाहत आहे. त्यामुळे सगळीकडे जलमय परिस्थिती निर्माण झाली असून
नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगावच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 सर्व्हिस रोडवर असलेल्या चिंचखेड चौफुली परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून अनेक गाड्यांचे नुकसान होऊन वाहन चालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं वेळोवेळी प्रशासन अधिकारी कर्मचाऱ्यांना तोंडी आणि लेखी निवेदन तसेच माहिती देऊन सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी काहीही काम करण्यात आलं नाहीये. याचाच परिणाम म्हणून पावसामुळे या ठिकाणी पाणी साचून पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांना वाहन चालकांना रस्त्यावरून गाडीच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन गाडी बंद पडत असून या परिसरातून जाताना मोठी कसरत करावी लागते. ज्येष्ठ नागरिक महिला आणि मुलांना या रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊन जावं लागतंय. शिवाय रस्त्यातून जाताना अपघात होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते. उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणी करून पूर्ण माहिती घेऊन पावसाळ्यापूर्वी त्वरित सर्व्हिस रस्त्याचे काम करणे गरजेचे होते. परंतु रस्ते प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणतेही काम झाले नाहीये. त्यामुळे संततधार पावसाने हे रस्ते पूर्णपणे बंद झाले असून आता वाहन चालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान पिंपळगाव बसवंतच्या पारशरी नदीला पूर आल्यानं पुलावरून पाणी जाऊ लागले. आहेरगाव रस्त्याला राहणाऱ्या नागरिकांना पिंपळगाव बसवंत शहराशी संपर्क तुटलाय. याचबरोबर पिंपळगाव बसवंतच्या रविवारच्या आठवडे बाजारात देखील पाणी आल्यानं शुक्रवार शनिवार पासून अहोरात्र संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे रविवारी संपूर्ण बाजारपेठ देखील बंद अवस्थेत होती. त्यामुळे व्यावसायिकांना देखील त्याचा फटका सहन करावा लागलाय. तर पिंपळगाव मधील प्रसिद्ध मनाडी नाल्याला पुराचे स्वरूप आल्यानं मनाडी नाल्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी घुसून दुकानदारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जिल्हाभरात पावसाने अतिवृष्टी सुरू केल्यानं संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाणीपाणी झालीय. आठवडे बाजाराला पावसामुळे जणू मंदीचा वेढा पडला असून आठवडे बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला. वेध न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल पवार, नाशिक. कळवण तालुक्यासह पुणत खोऱ्यात गेल्या 8-10 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून खरीप पिकांना आणि विहिरींना जीवनदान मिळाले असले तरी पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. तर अनेक ठिकाणी रस्त्यांची देखील दुर्दशा झालीय. कळवण तालुक्यासह पुणत खोऱ्यात गेल्या 8-10 दिवसांपासून वरुण राजानं अवकृपा केल्यानं खरीप हंगामात पेरणी केलेले मका, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, भात आदी पिकांना मोठ्या प्रमाणात जीवनदान मिळालंय. यावर्षी जून महिन्यात पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली होती. मात्र 15 जुलै नंतर पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केल्यानं या भागातील शेतकऱ्यांनी कशीबशी खरीप पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतरही 8 दिवस पाऊस पडला नव्हता. मात्र 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगली सुरुवात केल्यानं परिसरातील नदी नाले तसेच गिरणा आणि पुनद नदी दुथडी भरून वाहू लागली असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. दरम्यान चालू वर्षी मार्च एप्रिल महिन्यामध्ये विहिरींनी तळ गाठला होता, त्यामुळे कांदा पीक धोक्यात आले होते. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन कमी केले होते, तर काही शेतकऱ्यांनी पावसाअभावी कांदा पीक सोडून दिले होते. गेल्या 8-10 दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू असल्यानं पुनद म्हणजेच अर्जुन सागर धरण परिक्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्यानं पुनद धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून पुनद नदी दुथडी भरून वाहत आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कुवर, कळवण. धबधबा म्हणजे एक पर्यटनाचं नाशिकचं मध्यवर्ती ठिकाण असं समजलं जातं, कारण नाशिकमध्ये प्रत्येक युवकाला युवतीला इथे आल्याशिवाय राहत नाही. पण आजची जर परिस्थिती बघितली, माझ्या मागे तुम्ही गंगापूर डॅमवरनं जे काही पाणी सोडलेलं आहे त्या पाण्याचं रौद्र रूप जे काही धारण केलेलं आहे, धबधबा अजिबात दिसत नाहीये. केवळ धबधबाच्या परिसरात जे काही तुषार उडत आहेत ते दिसत आहे आणि त्याचा आनंद इथे सर्व पर्यटक घेताना दिसत आहे. नाशिककरांनी आज सकाळपासून नाशिकच्या पुराचं, सेमीपुराचं, महापुराचा आनंद सकाळपासून घेतला आहे. आजचे सायंकाळचे 7 वाजले, आज 4 ऑगस्ट 2019 साल आहे. मी मुद्दाम तारीख सांगतोय कारण भविष्यात हा फेसबुकवर किंवा आमच्या चॅनलच्या युट्यूबवर हा व्हिडिओ कायम असेल. माझ्यासमवेत संजय निर्भवणे आहेत आणि निश्चितपणे या सोमेश्वरचं यापूर्वी असं रौद्र रूप कुणीही बघितलं नसेल. आपण हे चित्रीकरण या बाजूचा भाग पण दाखवा, जेणेकरून सोमेश्वर सर्वांना बघायला मिळेल.
आणि वेध न्यूजचं खास चित्रीकरण या ठिकाणी सकाळपासून सुरू आहे. आपण त्याचा या ठिकाणी हा जो काही नजारा बघताय खूप वेगळ्या पद्धतीने नाशिककर देखील आहे. काय वाटतंय नाशिककर तुम्हाला? आज नाशिक मध्ये जे पावसाचा जो रौद्र रूप धारण केलेला आहे ते आज सोमेश्वर धबधबा जो आहे हा वसुंधून वाहतो आहे. तरी आज पर्यटकांनी इथं प्रचंड गर्दी केलेली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत तरी अजून हा जो निसर्ग बघायला जो मिळतो याचा खूप आनंद येतोय. सगळे आज लहान परिवार असं सगळे लोक सगळं फॅमिली शी बघायला येत आहेत. एकदम एन्जॉय करतोय आम्ही हा पाऊस. आणि बालाजी मंदिर ते सोमेश्वर धबधबा आहे तर आम्ही नेहमीच बघतो, पण जे रौद्र रूप आज जे काही धारण केलेले ते आज फर्स्ट टाइम बघतोय. नाही आजच बघतोय, ह्या वर्षी खूप जास्त पाऊस झाले त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे धबधब्याचं खूप मोठं रौद्र रूप दिसतंय. तू काय सांगशील, कसं वाटलं तुला इथे पाणी बघून? चांगलं वाटलं. आणि काय म्हणजे हे पाणी असं बघितलं होतं का यापूर्वी? नाही. आवडलं? मी सकाळी सांगितल्याप्रमाणे नवशा गणपतीचे जे काही ट्रस्टी होते राजू जाधव त्यांनी सांगितलेलं की 2008 त्यानंतर 2016 आणि त्याच्यानंतर प्रथमच अशी परिस्थिती या गोदामाईची दिसते. खरं तर आनंदाची बाब आहे शेतकऱ्यांना किंवा नाशिककरांना. आता पाण्याची टंचाई भासणार नाही, किमान नाशिकसाठी तरी खूप पाणी भरभरून दिलेलं आहे. मी तर अशी विनंती करेल या वरुण राजाला, थोडी विश्रांती घे. आजचा रविवार सर्वांचा तुला बघण्यात घालवला, उद्या विश्रांती घे. आमचे शाळेचे विद्यार्थी सोमवारी त्यांना शासकीय सुट्टी जरी जाहीर झाली असली तर तुला देखील एखादी शासकीय सुट्टी मिळाली पाहिजे आणि इतर चाकरमान्यांना त्यांचं काम करू दे, जेणेकरून त्यांची जी काही रोजीरोटी आहे त्याच्यासाठी त्यांची जी काही धावपळ आहे ती त्यांना करू दे. धन्यवाद. माझ्याबरोबर संजय निर्भवने, मी थेट बालाजी मंदिर आणि सोमेश्वर धबधबा येथून योगेश कपूर. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी चांगलाच वाढला होता. यामुळे त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं तर मंदिराच्या पश्चिम दरवाजातूनही पाण्याचे लोट वाहताना दिसले. या पावसामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्येही पाणी गेल्यानं रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद होती. गंगा स्लॅबवरून पुराचे पाणी अतिशय वेगानं वाहत असल्यानं स्थानिकांनी घराबाहेर न पडणंच पसंत केल्याचं चित्र रविवारी पाहायला मिळालं. वेध न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर. वाघाड उमराळे रासेगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं वाघाड उजवा कालव्याची पाणी पातळी अचानक वाढल्यानं मडकीजाम येथे कालवा फुटलाय. नदीलगतच कालवा फुटल्यानं मोठा अनर्थ टळला असला तरी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलंय. याच ठिकाणी 2 वर्षांपूर्वी कालव्याला गळती लागली होती, त्याचे काम करण्यात आले होते. मात्र निकृष्ट कामामुळे कालवा फुटल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. नाशिक रोड परिसरातील देवळाली गाव येथील वालदेवी नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला असून येथील मालधक्का रोड, सिद्धार्थनगर, गुलाबवाडी, विहितगाव, अण्णाभाऊ साठेनगर, देवळाली गाव आदी परिसरातील नदीकाठच्या घरांना प्रशासनाने घरे सोडून स्थलांतरित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. त्याबरोबरच सतत पडत असलेल्या पावसामुळे गुलाबवाडी, मालधक्का रोड, अण्णाभाऊ साठेनगर, रोकडोबावाडी, देवळाली गाव येथील अनेक घरे आणि वालदेवी नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत. तर येथील अनेक नागरिकांनी स्वतःच आपले संसार आणि घरे खाली करून स्थलांतरित ठिकाणी जाणे पसंत केले. तर काही नागरिकांनी आपल्या घरातील पुरामुळे साचलेले पाणी बाहेर काढतायत. या परिसरात अनेक गल्ल्यांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले असून मालधक्का रोड, सिद्धार्थनगर, गुलाबवाडी, अण्णाभाऊ साठेनगर मधील अनेक घरे हे पाण्याखाली गेली आहेत. तर अण्णाभाऊ साठेनगर, विहितगाव परिसरातील स्मशानभूमीत सुद्धा पाणी गेल्यानं विहितगाव आणि वालदेवी पुलावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहन चालकांची, नागरिकांची हा पूर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. वेध न्यूजसाठी सिनियर करेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.